अमरावतीच्या नलदमयंती धरणावर पर्यटकांची गर्दी उसळली. पोलीस बंदोबस्त असतानाही पर्यटकांची गर्दी सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे. पाऊस सुरू असल्यानं नदी नालेही तुडुंब भरून वाहत आहेत. रोज होत असलेल्या पावसानं नलदमयंती धरण देखील आता 97% भरलेलं आहे. या धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आलेत. यातून पाण्याचा विसर्ग होत असल्यानं नयनरम्य दृश्य पाहण्यास पर्यटकांनी नलदमयंती धरणासमोर मोठी गर्दी केली आहे. एकीकडे गणेशोत्सव साजरा करताना गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनानं गणेशोत्सवावर कोरोनाचे नियम लादले. मात्र दुसरीकडे नलदमयंती धरणावर पोलीस बंदोबस्त असतानाही पर्यटक या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहे. आज आम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळून इथे आलेलो आहोत. आज आमच्या घरात माझ्या आईचा वाढदिवस असल्यामुळे आणि बरेच दिवसानंतर कुठे बाहेर जाण्याचा प्रसंग आल्यामुळे आम्ही अमरावती शहराजवळून जवळच असलेल्या एका सिंबोरा धरणाच्या इथे आलो आहोत. आणि तुम्ही बघू शकाल इथे सुंदर प्रकारे असं पाणी दिसतं आहे. धरणाची दरवाजे उघडलेली आहेत आणि इथे छान थंडावा जाणवतो आहे. तर इथे येऊन सगळ्यांना असं बऱ्याच दिवसानंतर आल्यानंतर खूप छान आणि शांत आणि पीसफुल सिरीन वातावरण बघायला मिळतं आहे. तर त्यामुळे आम्ही एक चेंज म्हणून इथे आलेलो आहोत. पण इथे सगळ्या कोरोनाचे नियम पाळून मास्क तशाच प्रकारे सोशल डिस्टन्सिंग पाळून आम्ही सगळेजण इथे छान एन्जॉय करत आहोत. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.